Hello students, good morning everyone. Now students, we have started our lesson book review Swami and Friends by R.K. Narayan. R.K. Narayan यांनी लिहिलेलं जे काही बुक आहे स्वामी अँड फ्रेंड्स, स्वामी आणि त्याचे मित्र, ह्या बुकचा रिव्ह्यू जो आहे म्हणजे एका रीडरने हे बुक वाचलेलं आहे आणि ते बुक वाचल्यानंतर त्या बुकबद्दलचा त्याचं रिव्ह्यू, त्याचं मत त्याने सांगितले आहे की पुस्तक कशाप्रकारे आहे, पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, पुस्तकातून आपल्याला काय व्हॅल्यूज मिळतील, दॅट वी हॅव सीन. नाव लास्ट पार्ट ओनली हॅड रिमेन ऑफ द लेसन, दॅट इज अबाउट द ऑथर. अबाउट द ऑथर, ऑथर मीन्स राइटर ऑफ द बुक, म्हणजे ह्या बुकचा जो काही रायटर आहे, ऑथर आहेत, त्यांच्याबद्दल थोडंसं या लेसनमध्ये आपल्याला दिलेलं आहे, दॅट वी विल सी नाव. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाईम, आर के नारायण. म्हणजे आर के नारायण, स्वामी अँड फ्रेंड्स या बुकचे जे ऑथर आहेत, रायटर आहेत, ते इंडियामधले एक फेमस ऑथर आहेत. फेमस काही ऑथर्स जे आहेत इंडियामधले, त्यापैकीच एक आर के नारायण हे आहेत. आर के नारायण इज वन ऑफ द फेमस ऑथर इन इंडियन ऑथर टीम. म्हणजे इंडियामध्ये जी काही ऑथर्सची जी टीम आहे, म्हणजे ऑथर्स आहेत इंडियामध्ये, त्या ऑथर्समध्ये एक नाव आर के नारायण यांचंसुद्धा घेतलं जातं. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क इंडिया हॅज एवर प्रोड्यूस्ड. म्हणजे आर के नारायण हे रिस्पॉन्सिबल म्हणजे कशासाठी जबाबदार आहेत, तर फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एवर प्रोड्यूस्ड. म्हणजे भारताने आजपर्यंत साहित्यामध्ये जे जे काही तयार केलं, म्हणजे साहित्यिक असेल ते लिटरेचरमध्ये, म्हणजे जसं जर का नॉवेल्स असतील, ग्रंथ असतील, कविता असतील, स्टोरी बुक्स असतील, जे जे काही लिटरेचर इंडियामध्ये तयार झालं, त्या इंडियामध्ये तयार झालेल्या लिटरेचरमध्ये महत्त्वाचा वाटा हा स्वामी अँड फ्रेंड लिहिणाऱ्या आर के नारायण यांचा आहे. And this book in particular captures the essence of India under British ruling and the mind and life of a typical teenage kid. Essence means spirit. म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो एक ताकद, एक प्रकारची ताकद. तर यामध्ये काय दिलेलं आहे, अँड दिस बुक इन पर्टिक्युलर कॅप्चर्स द इसेन्स ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग अँड द माइंड and life of a typical teenage kid. म्हणजे हे जे बुक लिहिलेलं आहे ते बुक आर के नारायण यांनी कधीच्या काळातल्या मुलाविषयी लिहिलेलं आहे, तर इंडिया वॉज अंडर ब्रिटिश रूल, भारत हा ब्रिटिशांच्या अंडर रूलमध्ये होता, त्या युगामध्ये, त्या कालखंडामध्ये असणाऱ्या मुलाची लाईफ कशी आहे, त्याचं बिहेवियर कसं आहे, किंवा त्याचं टिपिकल टीनेज कसं आहे, म्हणजे एक साधारण त्याचं किशोरवय जे आहे ते कशाप्रकारे गुजर म्हणजे थोडक्यात एक जातं, की त्याचं टीनेज कशाप्रकारे तो पास करतो, जातं, या प्रकारे याविषयी माहिती या बुकमध्ये लिहिलेली आहे. Other great works by Narayan include, आता आर के नारायण यांचे स्वामी अँड बुक हे, स्वामी अँड फ्रेंड्स हे एवढंच बुक नसून अजून काही बुक्स आहेत, तर त्यामध्ये मालगुडी डेज तुम्हाला ऐकून तरी असाल, मालगुडी डेज, देन द गाईड, द पेंटर ऑफ साईन, अँड मेनी मोर लिटररी वर्क्स सच ॲज द रामायणा, अ शॉर्टन मॉडर्न प्रोज वर्जन ऑफ द इंडियन एपिक द अँड द महाभारता, अ शॉर्टन मॉडर्न प्रोज वर्जन ऑफ द इंडियन इपिक, गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. आता आर के नारायण यांचं स्वामी अँड फ्रेंड्स हे एवढंच बुक नसून त्यांचे अजून कोणते बुक्स आहेत, दे हॅव रिटन द मालगुडी डेज, देन द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स, अँड मेनी मोर लिटररी वर्क, हे एक्झाम्पल्स आहेत. आणि अजून काही त्यांनी साहित्यामध्ये अजून काहीतरी बुक्स अजून ते सुद्धा त्यांचे आहेत. शिवाय द रामायणा, अ शॉर्टन मॉडर्न प्रोज वर्जन, म्हणजे रामायण हे ग्रंथ जो आहे त्याचा एक शॉर्टन मॉडर्न प्रोज, म्हणजे रामायण हा मोठा ग्रंथ आहे बरोबर, मग त्या मोठ्या ग्रंथाचंच एक
छोट म्हणजे थोडक्यात माहिती देणार रामायण ह्या ग्रंथामध्ये पूर्ण सर्व इन्सिडन्सची डिटेल्ड इन्फॉर्मेशन आहे. मग त्याचंच एक शॉर्ट फॉर्म म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो की थोडक्यात माहिती देणारा पुस्तक हे सुद्धा त्यांनी रामायणाची थोडक्यात माहिती देणारं पुस्तक, शिवाय महाभारताची सुद्धा थोडक्यात माहिती देणारं पुस्तक सुद्धा त्यांनी लिहिलं. म्हणजे त्यांनी इतर साहित्यामध्ये लिखाण केलंच केलं, शिवाय इपिक म्हणजे थोडक्यात आपण इंडियन इपिक म्हणजे धर्मग्रंथ आपल्या इंडियाचे माहिती आहेत धर्मग्रंथ कोणते आहेत, रामायण आणि महाभारत. तर ह्या रामायण आणि महाभारताचे सुद्धा त्यांनी थोडक्यात माहिती देणारी पुस्तकं सुद्धा त्यांनी लिहिली. गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड, अँड इफ यू आर इंटरेस्टेड इन रीडिंग, जर का तुम्हाला वाचनामध्ये रुची असेल तर तुम्ही त्यांनी लिहिलेल्या बुक्समध्ये एक नजर टाकू शकता किंवा त्यांचे बुक्स तुम्ही वाचू शकता. बिकॉज हिज लँग्वेज यूज इन द बुक इज व्हेरी सिम्पल अँड इझी विच एनी वन कॅन अंडरस्टूड, म्हणजे त्यांनी त्यांच्या बुकमध्ये जी काही लँग्वेज यूज करतात ती अगदी इझी आणि सिम्पल आहे की जेणेकरून सर्वांच्या ती पटकन लक्षात येऊ शकेल. त्याप्रमाणे नाव हिअर वी हॅव डन विथ आर लेसन. You have to read the lesson carefully as well as you have to write down the difficult words with its meaning in your notebook and as a homework you have to solve the workshop. Thank you.